नमस्कार मित्रांनो आज आपण प्रेशर बॅग मोल्डिंग ही एफ आर पीची प्रोसेस अभ्यासणार आहोत या प्रोसेसमध्ये या ठिकाणी व्हॅक्यूम बॅग मोल्डिंग पद्धतीनंच या ठिकाणी मोल्ड जो आहे या मोल्डवर त्या ठिकाणी लॅमिनेटसाठी लागणारं मटेरियल आणि रेझिन यांचा लेअर दिला जातो आणि मग हा जो मोल्ड आहे या मोल्डवर त्या ठिकाणी क्लॅम्पिंग प्लेट जी आहे ती क्लॅम्पिंग प्लेट टाकून ती लॉक क्लॅम्पच्या सहाय्यानं लॉक केली जाते आणि त्या क्लॅम्पिंग प्लेटला असणाऱ्या होलमधून पंचवीस पी एस आय एवढा हवेचा दाब जो आहे हा दा हवेचा दाब या ठिकाणी याच्यावर दिला जातो हवेचा दाब दिल्यामुळं या ठिकाणी ते जे द्रावण आहे ते द्रावण मोल्डला घट्ट चिटकून बसतं पा आणि मग हे मोल्डला घट्ट चिटकून बसल्यानंतर या ठिकाणी क्युरिंग टाईम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे द्रावण आहे ते द्रावण त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटीचा आकार जो आहे हा आकार धारण करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं या प्रोसेससाठी देखील त्या ठिकाणी शार्प कॉर्नर नसलेले जॉब बाटप सारखे जॉब बनवण्यासाठी किंवा प्लेट सारखे जॉब आहेत मोठ्या आकाराचे त्या ठिकाणी प्लेट्स असतात त्या प्लेट्सचे जॉब त्या ठिकाणी तयार करण्यासाठी या प्रोसेसचा उपयोग जो आहे हा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो या दिसत असलेल्या आकृतीमध्ये या ठिकाणी पहा लाल रंगाचा दा दाखवलेला त्या ठिकाणी हा मोल्ड आहे पहा या मोल्डला उष्णता दिलेली आहे पहा स्टीम ऑर वॉटर त्या ठिकाणी हे जे होल दिसतात व्हाईट रंगाचे या मधून त्या ठिकाणी गरम पाणी खेळवलं जातं किंवा गरम वाफ जी आहे ही वाफ खेळती ठेवली जाते पहा या ठिकाणी हे मोल्ड रिलीजिंग व्हॅक्स त्या ठिकाणी लावलेलं आहे पहा त्यानंतर या ग्लास फायबर अंतरून याच्यावर त्या ठिकाणी जेलकोट जे हे जेलकोट अंतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं नंतर या ठिकाणी हिक हे नारंगी रंगाची दिसणारी ही क्लॅम्पिंग प्लेट आहे ही क्लॅम्पिंग प्लेट या ठिकाणी याच्यावर टाकून क्लॅम्पच्या सायन्या ग्रीन रंगाच्या दोन क्लॅम्प आहेत या क्लॅम्पच्या साह्यानं त्या ठिकाणी ती प्लेट ही क्लॅम्प केली जाते आणि वरील बाजूने पहा इथे दाखवलेले पन्नास पी एस आय त्या ठिकाणी हा जो दाब आहे हा दाब या ठिकाणी दिला जातो ही फ्लेक्झिबल बॅग जी आहे ही बॅग देखील याच्यावर अंतरणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते जे प्रेशर आहे ते प्रेशर एकसारखं त्या ठिकाणी त्या द्रावणावर मिश्रणावर पडलं गेलं पाहिजे तर या पद्धतीने या ठिकाणी ही जी प्रेशर बॅग मोल्डिंग पद्धती या प्रेशर बॅग मोल्डिंग पद्धतीच्या सायन जॉब बनवले जातात पहा व्हॅक्युम बॅग मोल्डिंगपेक्षा थोडेसे कॉम्प्लिकेटेड असलेले जॉब आहेत हे दाखवले पा या प्रकारचे जॉब आहेत हे जॉब त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे पॅनल्स आहेत किंवा बॉडीचे जे पार्ट्स आहेत हे पार्ट बनवण्यासाठी या प्रोसेसचा जो उपयोग हो आहे हा उपयोग हो केलेला आपल्याला पाहायला मिळतं पा तर असे असणारी ही जी प्रेशर बॅग मोल्डिंग आहे याच्या जर आपण फायदे पाहिले तर बेटर मेकॅनिकल uh, प्रॉपर्टीज म्हणजे यांत्रिक गुणधर्म त्यांचे चांगले असलेले बनवलेले जॉबचे यांत्रिक गुणधर्म चांगले असले आपल्याला पाहायला मिळतात पहा आणि हवेचं एक सारखं प्रेशर त्या ठिकाणी त्याम लॅमिनेटर पडत असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचे व्हाईट आपल्याला पाहायला मिळत नाही पोकळ्या त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही तोट्यांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सिंगल साईड फिनिश याला या प्रेशर बॅग मोल्डिंगमध्ये देखील ज्या साईडने प्रेशर आहे त्या साईडचा भागच त्या ठिकाणी आपल्याला स फिनिशिंग चांगल्या प्रकारे चा असलेलं पाहायला मिळतं दुसरी बाजू आहे ती विदाऊट फिनिशिंगची पाहायला मिळते पहा आणि कॉस्टलीअर प्रोसेस आहे याच्यासाठी त्या ठिकाणी हवेचं प्रेशरसाठी एअर कॉम्प्रेसर मोल्डचे दोन प्लेट्स याचा उपयोग करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी आपल्याला कॉस्टली असलेली पाहायला मिळते थँक्यू